प्रशांत भाऊ जबाबदारी असणार आहे. आता सुरुवात केली तुम्ही अनेक कार्यकर्त्यांचे बरोबर. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी जबाबदारी शहराध्यक्षांची माझ्या पुढे शहराने दिली आहे. आणि गेली 40 वर्ष मला संघटनेचा अनुभव हा निश्चित पडला आहे. दादांनी जी जबाबदारी दिली ती सार्थपणे पेलण्याची क्षमता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये निश्चितपणे आहे. आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि एक मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये दादांना मानणारा गट हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. साधारण 80% लोक आमच्याकडं आमच्या या प्रवाहामध्ये येतील आणि तो प्रयत्न माझा निश्चितपणे असणार आहे. आणि एक चांगलं काम पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं पुणे शहरामध्ये दादांच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करायचे, पुणे शहराची संघटना मजबूत करायची. राष्ट्रवादी पक्ष हा सर्व घटकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. आणि तो प्रयत्न मी यशस्वीरित्या पार पाडेल, कारण की माझ्याबरोबर असणारे माझे जे सर्व सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून पक्षाची ठोस भूमिका बजावण्याचा प्रयत्न माझा हा निश्चितपणे त्या ठिकाणी असणार आहे. किती नगरसेवक तुमच्या आता संपर्कात आहेत राष्ट्रवादीमधले आणि ऑफिसच्या संदर्भात काय निर्णय झाला आहे? आता नगरसेवकांची संख्या मी तुम्हाला साधारण 15-20 दिवसात पूर्णपणे व्यवस्थित देईल. उगाच काहीतरी अपुरी संख्या तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. आणि ऑफिसच्या संदर्भामध्ये ऑफिस आम्ही पाहतो एका ठिकाणी आणि जवळच कुठं काँग्रेस हाऊसच्या जवळपास आम्हाला जागा शोधतो आहे त्या ठिकाणी. मला तर असं वाटतं की प्रशांत जगतापांनी दादांनी त्याला जी जबाबदारी दिली होती अध्यक्षपदाची तर स्वतःहून त्याने ते ऑफिस आम्हाला आता ताब्यात द्यावं ही विनंती प्रशांत जगतापांना या माध्यमातून मी करतो. या ऑफिसवरून वाद आहे की ऑफिसचं अग्रीमेंट जे आहे ते प्रशांत सुदामराव जगताप या नावाने आहे. त्या अग्रीमेंटमध्ये राष्ट्रवादी असा कुठेही उल्लेख नाही. राष्ट्रवादीच्या नावाने पक्षाची फसवणूक केली का? राष्ट्रवादीच्या नावानंच ते ऑफिस आहे. राष्ट्रवादीच्या नावाने ते अध्यक्ष म्हणून त्यांनी अग्रीमेंट करायला पाहिजे होतं. वैयक्तिक नावाने अग्रीमेंट करा म्हणजे चुकीचं आहे ना. शेवटी तुम्ही ताब्यासाठी प्रयत्न करणार त्या ऑफिस? चुकीचं मी काय करणार नाही, परंतु ऑफिस निर्माण करणं आम्हाला काय अवघड नाही आहे. आणि त्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये एक चांगलं मोठं ऑफिस पक्षाचं निर्माण होईल थोड्या दिवसामध्ये. चांगलं काम करताना जास्त वादामध्ये न जाता आपल्याला संघटना बांधायची आणि चांगल्या पद्धतीने दादांच्या पाठीशी पुणे शहर उभं करायचं हा प्रयत्न माझा आणि माझ्या सहकार्याचा निश्चितपणे विनंती कशा करता करते. आमचं ते म्हणतात विनंती कशाला जाईल त्या ठिकाणी सगळ्याच आयडियाज मी जर तुम्हाला जर दिल्या असेल कसं काय होईल. तर पण आपल्याला या परिसरामध्ये पुणे शहरातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन खूप चांगलं काम विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला करायचं आहे. आमच्या सगळ्या मंडळींचं सहकार्य या निमित्तानं असू द्यात आणि चांगला संकल्प पुणे शहराच्या दृष्टिकोनातून विकासाचा आपण करूया. सर भाऊ आज काय आता यानंतरचे काय कार्यकारिणी कधी जाहीर होणार आहे? कार्यकारिणी साधारण 15 दिवसामध्ये जाहीर होईल. त्याच्यामध्ये अनेक लोक संपर्कामध्ये आहेत. काही दिवस इतर पक्षाचे देखील मंडळी आपल्याकडे येणार आहे. माझा प्रयत्न आहे की संघटना ही मजबूत असली पाहिजे. मला असं वाटतं की राजकीय जीवनामध्ये सर्व पक्षाबरोबर माझे प्रेमाचे संबंध असल्या कारणाने काही वेगळ्या पक्षातील मंडळी देखील माझ्याकडे येतील. राष्ट्रवादीच्या या प्रवाहामध्ये येतील हा विश्वास मला येतो. वेगळे पक्षातील म्हणजे कुठले? शिवसेनेचे, मनसे, काँग्रेस आहे? येतील ना, जे आल्यानंतर तुम्हाला डिक्लेअरच करणार ना की माझ्याबरोबर आले म्हणून. शरद पवारांचा फोटो तुमच्या कार्यक्रमांमध्ये तुमच्या कार्यालयामध्ये तुमच्या सोबत असणार का? कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की फोटो लावू नका. साहेब आमचं दैवत आहे, साहेबांवरती आमचा अधिकार आहे. तर 40-40 वर्ष ज्या नेत्याबरोबर आम्ही आमच्या जीवनाची सुरुवात केली त्या नेत्यावरती आमचा विश्वास आहे आणि दैवत आमचं आहे. साहेबांनी जरी सांगितलं तरी आम्ही हे फोटो टाकणार आहे. साहेबांना आमची एक विनंती आता पण या निमित्तानं की दादांना साहेबांनी आशीर्वाद द्यावे आता, कारण की दादांनी आपलं संपूर्ण विश्लेषण मुंबईच्या सभेमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते देत असताना प्रत्येकाला म्हणजे सर्व महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. किंवा माझ्यावरती काय अन्याय झाला, कशा पद्धतीने मी जीवनक्रम जगला,
संपूर्णपणे दादांनी विश्लेषण मुंबईच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे.